दरम्यान आमदार दीपक केसरकर आणि शिवसैनिक यांच्यामध्ये काहीसं नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. केसरकर हॉटेलमधनं बाहेर पडत असताना शिवसैनिकांनी त्यांना अडवलं. मग अजय चौधरींनी मध्यस्थी केली आणि दीपक केसरकर यांना जाऊ दिलं. केसरकरांच्या गाडीमागे मग शिवसैनिकांची गाडी गेल्याचंही पाहायला मिळालं. एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना आता दीपक केसरकरांना हॉटेलमधून बाहेर पडताना अडवण्यात आलं. मग अजय चौधरींनी मध्यस्थी केल्यावरच त्यांना जाऊ देण्यात आलं अशी माहिती आहे. शिवसैनिक आणि केसरकर यांच्यामध्ये हा ड्रामा रंगल्याचं पाहायला मिळालं. त्याची दृश्य समोर आली. चौधरी साहेब आले. प्रथमेश साहेब अजित केसर वर गेले, बोलले साहेबांना बोलून घ्या. केसर वैभव परब याबद्दलची अधिक अपडेट देतील. वैभव, नेमकं किती वाजता हा प्रकार घडला आणि नेमकं काय घडलेलं? अवघ्या 15 मिनिटं आधी सगळे शिवसेनेचे आमदार आहेत, म्हणजे जे मुंबईत आहेत, ते हॉटेल सेंट रेजिस या ठिकाणी दाखल झाले. दाखल झाल्यानंतर दीपक केसरकर देखील गाडीतून गेट पर्यंत आले आणि अचानक ते मागे फिरले आणि आपल्या गाडीमध्ये बसायला जात असतानाच शिवसैनिकांचा जवळपास 15 ते 20 जणांचा ग्रुप हा केसरकरांकडे गेला आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण वरिष्ठांकडून परवानगी घेतलेली आहे, आपल्या छातीत दुखत आहे, आपल्याला चेकअपला जायचं आहे, असं कारण त्यांनी युवा सैनिकांना सांगितलं, शिवसैनिकांना सांगितलं. परंतु शिवसैनिक हे कुठलेही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. त्यांच्या प्रत्येक आमदार हे महत्वाचं असल्याचं त्यांना पटवून देण्यात आलेलं आहे. हे सगळं सुरू असताना सुनील शिंदे आणि अजय चौधरी यांना त्या ठिकाणी शिवसैनिकांनी बोलवून घेतलं आणि दीपक केसरकर हे या हॉटेलच्या बाहेर एकटे चालले आहेत याची संपूर्ण जाणीव करून दिली. त्याच वेळेला दीपक केसरकर यांनी देखील सांगितलं की हे जे काही प्रकार इकडे घडलेलं आहे ते योग्य नाही आहे, याचं मला खूप वाईट वाटतंय. मी खूप विश्वासाने या हॉटेलमधून बाहेर जातोय, मी परवानगी घेतलेली आहे. अजय चौधरी आणि सुनील शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर युवासैनिक आणि शिवसैनिकांना बाजूला काढण्यात आलं आणि ज्यावेळेला दीपक केसरकर आपल्या स्वतःच्या प्रायव्हेट गाडीतून बाहेर पडले त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागे शिवसैनिकांच्या देखील 2 गाड्या त्या देखरेखीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. अश्विन वैभव, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.